नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला प्रल्हाद दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात जय गजानन नमस्कार देवतीताई मी प्रल्हाद माझं आणि शेगावचे नाते काही वर्षापूर्वीच साधारणत दहा बारा वर्षापूर्वी आले ते देखील मणिध्यानी नसताना मी त्यावेळी बडोदा येथे राहत होतो एकदा नातेवाईकाच्या लग्नाला अमरावती येथे आईला घेऊन आलो होतो त्यावेळी मी महाराष्ट्रातील विदर्भात पहिल्यांदाच आलो होतो मला इकडची जास्त काहीच माहिती नव्हती लग्न मामाच्या मुलीचेच असल्याने आईला घेऊन यावे लागले कारण आईला संधिवाताचा खूप त्रास होता तिचे हातपायाचे सांधे म्हणजे जॉईंट यांची बिलकुल हालचाल होत नव्हती हातपाय थोडे जरी सरळ करण्याचा प्रयत्न केला की तिला खूप वेदना सुरू होत अशा परिस्थितीत तिला बस ट्रेन यामध्ये प्रवास करणे बिलकुल शक्य नव्हते शिवाय आईला चालताना बसताना उठताना नेहमी आधार लागत त्यामुळे मला स्वतला गाडी घेऊन आईसोबत लग्नाला यावे लागले आईला औषधे गोळ्या ह्यापेक्षा गरम पाण्याने आंघोळ केली आणि गरम पाण्याने अंग शेकवले तर तिला खूप बरे वाटत आता लग्न मामाच्या घरीच असल्याने मामाने लग्नाच्या दरम्यान आईची विशेष काळजी घेतली त्यामुळे मला टेन्शन नव्हते आम्ही चार दिवस अमरावती येथे राहिलो लग्न सुरळीत पार पडले लग्नाला आलेली सगळी पाहुणे मंडळी निघून गेली आम्हीही मामाची परवानगी घेऊन परत घरी बडोदा येथे निघालो मामा हा शेगावच्या गजानन महाराज यांना खूप मानतो त्यामुळे त्याने निघताना मला सांगितले की जाताना वाटेत शेगाव पडेल तर आईला घेऊन नक्कीच महाराजांच्या दर्शनासाठी जा मी मामाला म्हटले लांबचा प्रवास आहे शिवाय आईची परिस्थिती तुला माहीत आहे तिला कुठे न्यायचे म्हटलं तर सर्व सोय नीटनेटकी असावी लागते अशा परिस्थितीत शेगावला दर्शनासाठी तिला घेऊन जाणे शक्य होणार नाही तेव्हा मामा म्हणाला तू त्याची चिंता करू नकोस इतक्या जवळ आला आहे तर महाराजांचे दर्शन घेऊन मगच पुढे जा आणि आईला जर महाराजांचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच तिला या वाधीतून सुटका मिळेल असे माझे मन सांगते मग आईने तिच्या मनाची तयारी केली आणि आम्ही नक्की थे जाओ मनुन शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाऊ म्हणून मामाला म्हटले पण त्यामुळे मला टेन्शन आले कारण मला शेगाव म्हणजे एक छोटेसे गाव वाटले तिथे कुठे मला आईसाठी चांगली सोय करता येईल मी कुठे तिला गरम पाणी आणून देऊ शकणार माझ्या मनात सारखे तेच विचार घोळत होते मी आईला म्हटलं आपण नंतर कधीतरी शेगावला येऊ तेव्हा आई म्हणाली नको परत इतक्या लांब येणे होणार नाही शिवाय मामाला सारे माहीत असताना तो मला त्रास होईल असं काही सांगणार नाही तू चल शेगावला तिथे गेल्यावर बघू मग मी मंदिराची चौकशी करत करत शेगाव येथे पोहोचलो तिथे आईला थोडा आराम करण्यासाठी एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये रूम घ्यावी म्हणून चांगले हॉटेल शोधू लागलो तेव्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला चांगल्या हॉटेलविषयी विचारले तेव्हा ते, ते म्हणाले माऊली इथे हॉटेलपेक्षा जास्त चांगली सोय भक्तनिवासमध्ये होते ही समोरच भक्तनिवासाची बिल्डिंग आहे तिथे तुम्हाला कार पार्किंग वगैरे सर्व सोयीसहित कमी पैशात रूम मिळेल मग मी त्या व्यक्तीने दाखवलेल्या ठिकाणी गेलो तर मंदिराजवळील हत्तीशाळा असलेली भक्तनिवास याची बिल्डिंग होती मी आईला त्या ठिकाणी हाताला धरून एका ठिकाणी बसण्यास सांगितले आणि रूमची चौकशी करण्यासाठी तेथील हॉलमध्ये गेलो तर कळले की रूम उपलब्ध नाही मग मी निराश होऊन बाहेर आलो आणि आईचा हात धरून गाडीकडे निघालो तेवढ्या तेथील एक सेवेकरी माझ्याकडे धावत आला आणि मला म्हणाले माऊली तुम्हाला रूम हवी आहे का मी त्याला हो म्हटले तेव्हा ती व्यक्ती मला म्हणाली तुम्ही आनंद विहार येथील भक्तनिवासमध्ये जा तुम्हाला तिथे चांगली रूम मिळेल मग मी त्याला पत्ता विचारून आईला घेऊन आनंद विहार येथे गेलो तर त्या ठिकाणी देखील रूमसाठी वेटिंग होती मी आईला एका ठिकाणी बसवून वेटिंग रूममध्ये रांगेत जाऊन नंबर लावून बसलो माझ्या आधी जवळजवळ दहा बारा लोक रूमसाठी नंबर लावून बसले होते दुपारचे बारा वाजत आले होते मला आईची चिंता होती ती जास्त वेळ एका जागी बसू शकत नव्हती शिवाय तिला भूक देखील लागली असेल मी मनात असे विचार करत असताना अचानक रांगेतील माझ्या खूप पुढे असलेले एक गृहस्थ माझ्याकडे आले ते येऊन मला म्हणाले बेटा तू माझ्या जागी जाऊन बस तुला लवकर रूम मिळेल तेव्हा मी त्यांना म्हटले नको काका तुम्ही देखील कितीतरी वेळ वाट पाहिली असेल रूमसाठी आणि आता तुमचाच नंबर येणार आहे मी पाहीन थोडा वेळ वाट तेव्हा ते, ते गृहस्थ म्हणाले अरे मी एकटाच आहे आणि आणखीन तासभर बसू शकतो इथे पण तुझ्यासोबत तुझी आई ती उन्हात बसली आहे तिला जास्त गरज आहे आरामाची तू संकोच करू नको जा माझ्या जागी जाऊन बस मग मी जास्त संकोच न करता त्या काकांच्या जागी जाऊन बसलो पुढील दहा मिनटात मला रूमची चाबी मिळाली मी जेव्हा तेथील व्यवस्था पाहिली तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले कारण इतकी छान व्यवस्था तर कुठल्या हॉटेलमध्ये दे देखील नसते मग मी आईला रूममध्ये आराम करण्यास सांगितले आणि जेवणासाठी कुठे व्यवस्था होईल का ते पाहण्यासाठी गेलो तर तिथेच भोजन कक्ष होते आणि तिथे घरच्यासारखे छान जेवण अगदी कमी किमतीत मिळत ती सर्व व्यवस्था मी पाहिली आणि मी तर खरंच थक्क झालो तेथील सेवेकरी त्यांची शिस्त माऊली म्हणून प्रेमाने हाक मारणे हे सारं काही अगदी विलक्षण होतं मी आईला जेवायला घेऊन आलो तेथील जेवण तिलाही खूप आवडले मी जेवण करून झाल्यावर एका सेवेकऱ्यास गरम पाणी मिळेल का म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला माऊली गरम पाणी फक्त सकाळीच आंघोळीसाठी मिळते तेव्हा मी जरा नाराज झालो आणि आईचा हात धरून माझ्या रूमवर निघालो तेव्हा तो सेवेकरी माझ्याकडे येऊन म्हणाला माऊली तुमचा बिल्डिंग आणि रूम नंबर सांगा तेव्हा मी त्याला माझा रूम नंबर दिला काही वेळा तो सेवेकरी माझ्याकडे रूमवर आला आणि गरम पाणी कशासाठी हवे म्हणून विचारू लागला तेव्हा मी त्याला आईच्या त्रासाबद्दल सांगितले आणि तिला अंग शेकल्यावर बरे वाटते असे म्हटले त्यावर तो सेवेकरी माझ्याकडे गरम पाण्याची बॅग मागत म्हणाला माऊली मी देतो आणून गरम पाणी मी त्याला गरम पाण्याची बॅग दिली तो पंधरा वीस मिनटात ती गरम पाण्याने भरलेली बॅग घेऊन आला मी त्याचे खूप आभार मानले तेव्हा जाताना तो म्हणाला काही मदत हवी असेल तर खाली सेवेकरी आहे त्यांना सांगा ते करतील तुमची मदत आणि निघून गेला मी त्याचे नाव देखील विचारले नाही मग आम्ही त्या दिवशी आराम केला सकाळी छान गरम पाण्याने आंघोळ केली आणि मंदिरात दर्शनासाठी गेलो विशेष म्हणजे दर्शनही अगदी पटकन आणि छान झाले आई तर खूपच आनंदी होती तिला शेगाव खूप आवडले तिने आणखीन एक दिवस मुक्काम करण्याचा आग्रह केला मग मी देखील तिला नाही म्हणू शकलो नाही त्या दोन दिवसात आईला होणारा त्रास कुठे गायब झाला ते कळलेच नाही दुखण्याने तिचा चेहरा नेहमी उतरलेला असायचा पण ह्या दोन दिवसात मात्र तिचा चेहरा अगदी प्रसन्न होता ती जणू तिचे दुखणे विसरून गेली होती खरंच शेगावचे महाराजांची आणि तेथील सेवेकऱ्यांचा मी जन्मभर ऋणी राहील त्यानंतर मी शक्य होईल तितके प्रयत्न करत की आईला घेऊन शेगावला दोन तीन दिवस जायचे कारण तिथे गेल्यावर आई तिचे सारे दुःख विसरून जात मनात कधी कधी विचार येतो सोडून द्यावी नोकरी आणि शेगावच्या जवळपास कुठे काही काम मिळेल तर निघून यावे भले चार पैसे कमी मिळतील तरी हरकत नाही पण माझ्या विचार करण्याने काही शक्य नाही तशी महाराजांची देखील मर्जी असायला हवी त्याशिवाय ते शक्य नाही जय गजानन श्री गजानन गण गण गणात गणा बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आता वेळ आहे प्रश्न मंजूश येथील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न असा आहे की शेगावच्या पाटील बंधूंच्या बडलांचे नाव काय आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे चंदन चावल बेल की पत्तिया प्रेमभारी या पदाठाया ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं जोशना जाधव दोन सुवर्णा पवार तीन प्रसन्न वैरालकर चार राजेश फरांदे पाच शरद कर्वे सहा जया डोळस सात रेखा अहिरराव आठ रमेश काळे नऊ पपिता भुरकंडे दहा कुसुम पडवळ अकरा विद्या वानखेडे बारा सविता चौगुले तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನಂದೌಲಿ ನಮಃ ಗಣ ಗಣ ಗಣಾತ್ ಬೋತೆ